पंढरपूर इथे ऐन संक्रांत सणाच्या दिवसात दोन युवकांकडे गावठी पिस्तूल आढळल्याने खळबळ उडाली आहे. गुन्हे शाखा प्रकरणी कणाच्या पोलिसांनी कारवाई करून दोन्ही युवकांना अटक केली आहे आणि दोन्ही पिस्तूल काढतुसा जप्त करण्यात आली आहेत. अजय बाळकृष्ण खाडे हा युवक गोपाळपूर रोडवरील रिद्धी सिद्धी गणपती मंदिर इथे गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक अरुण पवार यांना मिळाली होती. तसंच गणेश रमेश शिंदे हा युवक कॉलेज रोड भागातील हॉटेल श्रीकृष्णजवळ गावठी पिस्तूल आणि काडतूस घेऊन येणार अशी माहिती मिळाली होती. यावरून त्याला अटक करण्यात आली आहे. या दोन्ही युवकांवर विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, DYSP विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे राजेंद्र मगदूम, राजेश गोसावी, बिपिन ढेरे, इरफान मुलानी, हेंबाडे, पठाण, माने, पाटील, बनसोडे, केवळे यांच्या पथकाने केली आहे. रिद्धी सिद्धी मंदिर या ठिकाणी एक अजय खाडे नावाचा व्यक्ती हा त्याच्या कमरेला पिस्तूल लावून फिरत आहे. याबाबतची गोपनीय माहिती अरुण पवार यांना प्राप्त झालेली होती. त्या माहितीच्या अनुषंगाने त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे PI मुगदूम व त्यांच्या टीमला याबाबत कारवाईचे आदेश दिलेले होते. सदर व्यक्तीला चेक केले असता त्याच्याकडे गावठी बनावटीची पिस्तूल त्या ठिकाणी आपण जप्त केलेलं आहे. 16 तारखेला कॉलेज रोडवरील श्रीकृष्ण हॉटेल जे आहे तर त्या ठिकाणी देखील आपल्याला माहिती प्राप्त झालेली होती की एक व्यक्ती ज्याचं नाव गणेश शिंदे आहे तो त्याच्या कमरेला पिस्तूल लावून फिरत आहे. विठ्ठल जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर.